Hello students, today we are going to new point, that is line and plane. In last period we studied what is the different type of equation of line. First type is the equation of line passing through one point and parallel to one vector. In exercise 6.1, the first example is find the vector equation of line passing through point having position vector is 2i plus j plus k and parallel to vector 4i minus j plus 2k. That means we know that the vector equation of line passing through a is position vector is a bar and parallel to vector b bar is आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लैम्बडा बी बार. म्हणजे हे इक्वेशन आपलं पाठ पाहिजे. आता ए बार दिला आहे, बी बार दिला आहे, म्हणजे पोझिशन वेक्टर ए बारचे आणि बी बारचे दिलेत. देअरफॉर द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट हॅविंग पोझिशन वेक्टर म्हणजे हा ए बार झाला अँड पॅरलल टू हा बी बार झाला इज काय येणार माहीत इक्वेशन आर बार इज इक्वल टू ए बारची किंमत मायनस टू आय प्लस जे प्लस के प्लस लॅम्बडा फोर आय मायनस जे प्लस टू के. हिअर लॅम्बडा इज स्केलर. एवढं उत्तर फक्त लिहायचं आहे आपल्याला. अतिशय शॉर्ट क्वेश्चन आहे, वन मार्क्स किंवा टू मार्क्ससाठी हा येऊ शकतो. सेकंड क्वेश्चन, फाइंड द व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉईंट हॅविंग पोझिशन व्हेक्टर. परत हा पोझिशन व्हेक्टर दिला आहे, हॅविंग पोझिशन व्हेक्टर थ्री आय प्लस फोर जे मायनस. आता दोन पॉईंट दिलेले आहेत. फाइंड द व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू टू पॉईंट्स हॅविंग पोझिशन व्हेक्टर दिस टू. जे दोन पॉईंटमधून जाणारं इक्वेशन असेल तर द व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू टू पॉईंट्स हूज पोझिशन व्हेक्टर कॅपिटल ए बार कॅपिटल बी इट्स पोझिशन व्हेक्टर बी बार इज आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा ब्रॅकेट बी बार मायनस ए बार. हे एक फॉर्म्युला तुमचा पाठ पाहिजे. आणि या फॉर्म्युल्यामध्ये परत आपण ए बार दिलेला आहे पहिला पॉईंट, बी वार दिलेलं आहे, या किमती याच्यामध्ये ठेवल्या. तर फक्त यांची वजाबाकी जी आहे ती करायची. लॅम्बडा सिक्स आय मायनस थ्री आय थ्री आय मायनस आय मायनस फोर मायनस जे मायनस फोर जे मायनस फाईव्ह जे अँड वन मायनस मायनस प्लस सेवन दॅट मीन्स सेवन प्लस वन इज एट के. म्हणजे आर बार बरोबर ए बार प्लस लॅम्बडा बी बार मायनस ई बार. फक्त यांची वजाबाकी आपल्याला इथं करायची. अशा पद्धतीनं सोपी एक्झाम्पल या चॅप्टरमध्ये आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट हॅविंग पोझिशन व्हेक्टर म्हणजे हा ए बार दिलेला आहे अँड हॅविंग द डिरेक्शन रेशो जे त्या लाईनचा डिरेक्शन रेशो दिला आहे. याचा अर्थ या लाईनला जी पॅरलल लाईन आहे ती आपल्याला या डिरेक्शन रेशोवरून काढता येते. लेट बी बी द व्हेक्टर पॅरलल टू द गिव्हन लाईन हूज डिरेक्शन रेशो आर. म्हणजे या दिलेल्या लाईनला पॅरलल लाईन जी आहे तिचे डिरेक्शन रेशो माहीत आहे. त्याच्यावर आपल्याला बी वार लिहिता येतो मायनस थ्री आय प्लस फोर जे प्लस टू के. म्हणजे गिव्हन लाईन पासिंग थ्रू हा पॉईंट दिला आहे आणि त्या लाईनला पॅरलल असणाऱ्या लाईन व्हेक्टर देण्याच्याऐवजी ती लाईनचे डिरेक्शन रेशो दिलेले आहेत आपल्याला. त्याच्यावरून आपल्याला त्या लाईनवरती जो व्हेक्टर आहे तो लिहिता येतो. तो कसा लिहायचा, पहिला डिरेक्शन रेशो इंटू आय प्लस सेकंड जे थर्ड के. आता ए बार माहीत झाला, ए बार दिलेला आहे, बी बार माहीत झाला. वी नो दॅट द व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट अँड पॅरलल टू दिस. तर या बी वारला पॅरलल आहे,
याच्या किमती ए वरची माहिती आहे, बी वरची माहिती आहे, किमती फ्रॉम 1, 2, 3 म्हणजे या सेकंडमध्ये ए वरची किंमत ठेवूया. ए वर किती येतं? 5i + 4j + 3k हा ए वर पासिंग थ्रू पॉईंट प्लस लॅम्बडा ए वर लिहिला आहे मी. आणि बी वर जो आहे -3i + 4j + 2k म्हणजे अशा पद्धतीने हे वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू दिस पॉईंट अँड हॅविंग डिरेक्शन रेशो ऑफ पॅरलल लाईन. फोर्थ एक्झाम्पल, फाइंड वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट, परत हा ए वर दिलेला जाईल आपल्याला, अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर्स, या दोन वेक्टरला परपेंडिक्युलर दिला आहे. म्हणजे हे जे दोन वेक्टर आहेत ती आपली लाईन जी आहे, ही लाईन, ही समजा लाईन एल आहे, आणि या दोन ही लाईन जी आहे एल, ती या समजा हा बी बार घेतला आणि सी बार, या दोन वेक्टरला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे याला परपेंडिक्युलर आपल्याला काय येतो वेक्टर? बी बार क्रॉस सी बार. म्हणजे बी बार क्रॉस सी बारला रिक्वायर्ड लाईन इज पॅरलल. म्हणजे ॲक्च्युली आपला बी बार जो आहे पॅरलल पोझिशन वेक्टर ऑफ बी बार काढायचं म्हटलं की आपल्याला बी बार क्रॉस सी बार काढावं लागेल. तेव्हा इथं कॅल्क्युलेशन आपल्याला करणं आवश्यक आहे. ज्या दोन परपेंडिक्युलर लाईन दिलेत, म्हणजे लेट बी बार इज इक्वल टू अँड सी बार वी अज्युम दॅट, अँड परपेंडिक्युलर वेक्टर बी बार अँड सी बार इज, आपण क्रॉस प्रॉडक्टची व्याख्या पाहिली की दोन वेक्टरला यांचा क्रॉस प्रॉडक्ट घेतला की तो क्रॉस प्रॉडक्ट हा प्लेनला परपेंडिक्युलर असतो. हे सोडूया आपण काय ते बघूया. आय ब्रॅकेट 1 - -1 इट इज 2 मायनस जे ब्रॅकेट 1 - 1 जे ब्रॅकेट 1 - 2 अँड प्लस के ब्रॅकेट -1 - 2 म्हणजे ट्वाईस आय हे -± + j आणि -3k हा काय झाला? पॅरलल वेक्टर झाला. रिक्वायर्ड लाईन इज परपेंडिक्युलर टू बी वर अँड सी वर, देअरफोर द रिक्वायर्ड लाईन इज पॅरलल टू धिस. म्हणजे जी आपल्याला लाईन विचारली ती याला पॅरलल आहे. म्हणजे इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट ए वर दिला अँड पॅरलल टू धिस बी वर क्रॉस सी वर इज, तिथे किमती फक्त ठेवायच्या. ए वरची किंमत आहे i + 2j + 3k ब्रॅकेट कम्प्लीट प्लस लॅम्बडा, बी बार क्रॉस ई वरची किंमत काढलेली आहे ट्वाईस आय प्लस जे -3k. म्हणजे थोडं थोडं कॅल्क्युलेशन मी इथं ठेवलेलं होतं, याचा क्रॉस प्रॉडक्ट काढता येणं आवश्यक आहे, तो पॅरलल येऊन इथं हा बी बार जो आहे त्याच्याऐवजी बी बार क्रॉस सी बार आला. तर हे वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन परपेंडिक्युलर टू दिस टू लाईन अँड पासिंग थ्रू दॅट पॉईंट, अशा पद्धतीनं सिम्पल एक्झाम्पल एक्झरसाईजमध्ये आहेत. आणखीन एक एक्झाम्पल आपण घेणार आहोत. फिफ्थ एक्झाम्पल, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट. म्हणजे शॉर्टली लिहितो पासिंग थ्रू पॉईंट म्हणजे हे पॉईंट दिलेलं हुज पोझिशन वेक्टर -i - j + 2k अँड पॅरलल टू लाईन. म्हणजे ही लाईन जी आहे या पॉईंटमधून जाते, ए बारमधून जाते, या लाईनला पॅरलल आहे. कुठली लाईन? आर वार इज इक्वल टू i + 2j + 3k प्लस लॅम्बडा 3i + 2j + 2k. आता ही लाईन जी आहे दिलेली या लाईनला पॅरलल आहे, आपल्याला जी लाईन काढायची तिला पॅरलल आहे. परंतु ही लाईन देखील एका वेक्टरला पॅरलल असते, तो म्हणजे बी बार. इथला बी बार जो आहे तो, म्हणजे ही लाईन जी आहे जी विचारलेली ती बी बारला देखील पॅरलल आहे. म्हणजे ए बार माहीत झाला बट रिक्वायर्ड लाईन लाईन इज पॅरलल टू आर बार इज इक्वल टू
आई प्लस टू जे प्लस थ्री के प्लस लैम्बडा थ्री आई प्लस टू जे प्लस टू के म्हणजे ॲक्च्युली ही लाईन जी आहे पासिंग थ्रू दॅट पॉईंट पॅरलल टू दिस देअरफोर रिक्वायर्ड लाईन इज पॅरलल टू याला ही लाईन जी आहे ती याला पॅरलल आहे म्हणजे रिक्वायर्ड लाईन देखील पॅरलल टू थ्री आय प्लस टू जे प्लस टू के देअरफोर बी वार इज इक्वल टू थ्री आय प्लस टू जे प्लस टू के मग आता आपल्याला इक्वेशन जे आहे ते आर वार इज इक्वल टू ए वार प्लस लॅम्बडा बी वार ए वार म्हणजे ज्या पॉईंटमधून लाईन जाते ते तो दिलेला आहे आपण लिहिला इथं ए वार इज इक्वल टू मायनस आय मायनस जे प्लस टू के प्लस लॅम्बडा थ्री आय प्लस टू जे प्लस टू के हे झालं वेक्टर इक्वेशन तर अतिशय सोपे एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत याच्या पुढची जी जरा थोडी कॉम्प्लिकेटेड आहे ती नेक्स्ट पिरियडला पाहणार ओके थँक्यू